subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी आज तिसऱ्यांदा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. महापालिका कामगार व अधिकाऱ्यांच्या तसेच स्टोक मानधनावरील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित 17 समस्यांबाबत आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. आयुक्तांना मी यापुढे देखील समस्या व मागणीसाठी भेटत राहणार व कंत्राटी कामगारांना भेडसावणार समस्यांचा पाठपुरावा करणार असल्याचे इंटकचे रवींद्र सावंत यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आमच्या इंटक संलग्न जे अधिकारी कर्मचारी संघटना अधिकारी कर्मचारी जे आमच्या युनियनमध्ये सदस्य आहेत तसेच ठोक मानधनावरील सर्व कर्मचारी या संदर्भात यांच्याविषयी आयुक्तांची आज भेट घेतली. ही दुसरी भेट आहे, कारण गेल्या वेळेला ज्यावेळेला आयुक्तांनी आम्हाला वेळ दिलेली त्यावेळेला आम्ही आयुक्तांना काही मागण्या दिलेल्या 15 मागण्या दिलेल्या त्या आयुक्तांनी सगळ्या मान्य केल्या होत्या, पण त्याचा पाठपुरावा काही झाला नाही. पाठपुरावा झाला नाही. जसं आता ज्या कोविड काळामध्ये जे फार्मासिस्ट ANM जे नर्सेस जे भरती केले त्यांना 35,000 आणि 40,000 रुपये पगार आता महापालिका देते कोविड काळापुरता. पण त्याच कोविड काळामध्ये आपले ठोक मानधनावरील ANM फार्मासिस्ट इतर सर्व विभागातील सर्व कर्मचारी जे काम करतात त्यांना फक्त आपण 20,000 रुपये पगार देतो. तर आम्ही आयुक्तांना असं म्हटलेलं आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोविड काळात जे खरोखर आपला जीव धोक्यात घालून काम करतात ठोक मानधनावर काम करणारे आमचे कर्मचारी आहेत ह्यांनाही आपण पगार वाढवून द्यावा. तो आता आयुक्तांना सांगितलं ज्यांना 20,000 पगार आहे त्यांना आपण नवीन ज्यांना भरती केली त्यांना आपण तुम्ही 25,000-30,000 रुपये दिले 30-40,000 फार्मासिस्ट असतो कोणत्याही विभागातला जो कोविडमध्ये काम करणारा जो आहे ठोक मानधन कामगार त्याला ते पगारवाढ देण्यात यावी. आयुक्तांनी मान्य केलेलं आहे की त्यांना आम्ही पगारवाढ देऊ. परत आम्ही आयुक्तांना सांगितले ठोक मानधनावर जे आता काम करत आहेत त्यांची वयमर्यादा ही 40 वर उलटून गेलेली आहे. त्यांना पालिकेच्या सेवेमध्ये कशाप्रकारे कायम करता येईल याविषयी पण चर्चा झाली. आणि आयुक्तांना हे पण सांगितलं की त्यांना अजिबात म्हणजे कोणतीही आरोग्य सुविधा मिळत नाही. त्यांना फक्त पगार मिळतो त्यांना पगाराची स्लिप मिळत नाही. त्यांना फॉर्म 16 मिळत नाही आणि कोणत्या सुट्ट्याही मिळत नाही. जर ठोक मानधनावर जो पालिकेची सेवा देणारा जर कामगार काम करत असेल तर त्याला पालिकेने सुविधा दिल्या पाहिजे. त्याला एक इन्शुरन्स दिला पाहिजे, मेडिक्लेम दिला पाहिजे आणि मेडिक्लेम देणं गरजेचं आहे. ते आयुक्तांनी मान्य केले, आम्ही विचार करू म्हणून सांगितले. तसेच पालिकेमध्ये कर्मचारी अधिकारी आता बरेचसे अधिकारी आपले करोनाग्रस्त झालेत, करोना झाला त्यांना. परत डॉक्टरांना झाला, काही डॉक्टर्स काही अपोलोमध्ये ॲडमिट आहेत, काही फोर्टीजमध्ये ॲडमिट आहेत, काही रिलायन्समध्ये ॲडमिट आहेत. काही दिवसापूर्वी आमचा मिलिंद पवार म्हणून जेही होता तो वाशी एफ आरला ॲडमिट होता 4 दिवस, पण जास्त त्रास झाल्यानंतर त्याला आम्ही तात्काळ रिलायन्समध्ये ॲडमिट केला. रिलायन्समध्ये जवळजवळ तो 15 दिवस होता. जसे आपले पालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना जर काही ठिकाणी बेड मिळत नाही म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला त्याची पण सुविधा पालिकेने करावी आणि त्यांचे बिल जो पण येणार बिलाची रक्कम आहे ती महापालिकेने भरणा करावी याविषयी पण चर्चा झाली. पण जास्तीत जास्त ठोक मानधनावरील कर्मचारी आणि पालिकेच्या इतर कर्मचारी अधिकाऱ्यांच्या आरोग्याविषयी चर्चा आयुक्तांशी झालेली आहे. आता आयुक्त म्हटलेत की याच्यावरती पुढच्या मीटिंग जर आम्ही 15 दिवसांनी भेटणार आहे याच्यावर लवकरच अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे. आणि ठोक मानधनावर जेवढे पण कर्मचारी आहेत त्यांना ह्या चांगल्या सुविधा मिळायला पाहिजेत. ज्या परमनंट सुविधा मिळतात ते त्यांना मिळायला पाहिजेत. या विषयावर आम्ही ठाम आहे आणि याचा आम्ही पाठपुरावा करत राहणार आहे. संपूर्ण मागण्या समजून घे त्या पूर्ण करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. ठोक तत्वावरती घेतलेले जे कर्मचारी आहेत त्यांना कॅज्युअल लीव त्याचबरोबर सॅलरी स्लिप प्रॉव्हिडंट फंड यासारखे लाभ मिळावेत. त्याचबरोबर समान काम समान वेतन या तत्वानुसार आज कोविडमध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने जरी त्यांची भरती झाली असेल तरी त्यांना वेतन एक समान पद्धतीने मिळावं अशी कर्मचाऱ्यांची भावना होती. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा निर्णय पॉझिटिव्हली घेता येईल असं दिसत आहे. त्यानंतर ज्या एकल पदं असतात त्या एकल पदामध्ये कुठल्याही पदोन्नतीचं त्या ठिकाणी पॉसिबिलिटी राहत नाही. अशा पदांसाठी 12 वर्ष किंवा 24 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. पदोन्नती न झाल्यामुळं जे सेवेमध्ये कुंठितता येते ती घालवण्यासाठी तर त्या पद्धतीने तो लाभ मिळावा अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. तर ओव्हरऑल कोविडच्या पार्श्वभूमीवरती जे कर्मचाऱ्यांकडनं आज मोठ्या प्रमाणावरती
कामकाज कर केलं जातं आहे आणि ते करत असताना त्यांचे प्रश्न प्राधान्याने निकाली निघणं गरजेचं आहे, कारण मोटिवेशन हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांच्या वतीने काही प्रश्न आज मांडण्यात आले आणि त्यांना मी सकारात्मक दृष्ट्या या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा विहित कालमर्यादेमध्ये याच्यावरती कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। आवाज टुडे साठी प्रिया उजवळेंचा रिपोर्ट। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।